जेव्हा आपण असं म्हणतोय ना की नोकरी का व्यवसाय हा एक संभ्रमाचा भाग आहे, त्यावेळेला परिवर्तनाचा भाग सुद्धा तिथे येतो की मला जर नोकरी सोडायची आणि व्यवसाय करायचा आहे, हे खूप मोठं ट्रान्झिशन आहे, खूप मोठं परिवर्तन आहे. खूप लोक अशा मताची आहेत की परिवर्तन हे घडवलं जाऊ शकतं, त्याच वेळेला काउंटर आर्ग्युमेंट त्याला असं असतं की परिवर्तन हे घडवलं जाऊ शकत नाही, माणूस जो घडतो तो त्या एकदा घडला की त्याचं परिवर्तन अशक्य आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? दोन्ही गोष्ट बरोबर आहे, ती व्यक्तीवरती अवलंबून आहे. एक इंग्रजी छान सेईंग आहे, राईट यू आर इफ यू थिंक सो. तुम्ही जे तुम्हाला वाटून घ्याल आणि हे असंच असतं ते तसंच असतं. तुम्ही जर का म्हटलं बदलू शकता तर तुम्ही बदलू शकता, आणि त्या बदलाला कारण लागतं. ते कारण तितकं मोठं असेल तर बदल हा शक्य असतो. सो लीडर तुम्ही म्हणता, घडवता येतो का लीडर्स आर बॉर्न, एंटरप्रेन्योर घडवता येतो का तो जन्मतःच असा असतो. माणसं बदलतात आणि बदलता येतात ना, बदलायची तयारी लागते आणि माइंडसेट लागतो. तर तो माइंडसेट जितका लवकर निर्माण होईल आणि तो आउटलुक त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की हा माणूस एंटरप्रेन्योर होऊ शकतो की नाही. एम्प्लॉयमेंटमध्ये असताना बॉस ही एक बऱ्याचदा अडचण असते. कलीग्स, कस्टमर्स, सगळे स्टेक होल्डर्स हे वेगवेगळ्या अडचणी पोज करत असतात. त्यांना तुम्हाला हसतमुखाने तुम्ही त्यांना ऑपॉर्च्युनिटीज म्हणून कन्वर्ट करता का? आज प्रत्येक बिझनेस आहे हा रिलेशनशिप बिझनेस होतो आहे. तुम्हाला रिलेशनशिप मॅनेज करता येतात का? ते किती वाढवायच्या किती ठेवायच्या ते समजतं का? तर जर का ते समजत असेल आणि आज असं झालं आहे की तुम्ही विन करणं आणि दुसऱ्याने लूज करणं हे इक्वेशन योग्य नाही झालं आहे. एदर यू क्रिएट अ विन विन ऑर यू बिकम लूज लूज. तो एंटरप्रेन्योरशिपला ते समजणं गरजेचं आहे. मी सक्सेसफुल होईन आणि बाकी सगळे पाठीमागे राहतील असे आता असे प्रिन्सिपल सक्सेसफुल होताना दिसत. वाईट ईर्ष्या नको आहे त्याच्या. तुम्हाला टीमला बरोबर घेऊन सक्सेसफुल. तुमचं आज एंटरप्रेन्योर तुम्ही जर का सुरू करता आहात तर हाऊ मेनी पीपल आर बेटर ऑफ बिकॉज यू एक्झिस्ट, हे एक आहे. की तुमच्याबरोबर आणखीन किती लोक सक्सेसफुल होत आहेत हे मनात घेऊन चालायला पाहिजे. सो माझ्या मते डेफिनेटली एंटरप्रेन्योर्स घडवता येतात. तुम्ही स्वतःला एंटरप्रेन्योर घडवू शकता. त्याच्यामध्ये लोकांमध्ये नव्हे तर तुमच्या मानसिकतेत तुम्हाला बदल करायला हवा. जे काही आजूबाजूला चाललेलं आहे त्याच्याबद्दल त्याला सिच्युएशन्स न समजता त्याला त्याच्यामध्ये तुम्ही ऑपॉर्च्युनिटीज बघू शकत असाल तर तुम्ही निश्चित तयार आहात.